कैच है कैच है। पहिला चेंडू चेतन जाधव चेंडू खाली येत आहे। ओ आता मात्र टक्कर काटे की टक्कर यहाँ पे। दोस्ती रेवन दोस्ती कुस्ती करत करत दोस्ती कुस्ती पाहायला मिळाली। पहिला चेंडू चांगला प्रहार करतो पंच योगेश जावी। एक चेंडू दोन धावा झालेले आहेत। सुंदर चेंडू समीर पवार चेंडू कडे जाऊचा आणि हा म्हणतात चौकार। समीर पवार यांची इच्छा पूर्ण केली। त्यांच्याकडे चेंडू मारला मात्र तो बाउन्स होऊन डायरेक्ट सीमारेषे पलीकडे गेला। दोन चेंडू सहा धावा मोर्या इलेव्हन संघाचे पाटे रके जल्लोष मध्ये। तो नंदी लवकरात लवकर बाहेर काढायचं। नंदी राहू द्या नागोरी की आगोरी। रात्रीस खेळ चाले नागोरी। गाडी गाडी परवा गाडी परवा। सुपला शॉट सुपला शॉट मारला रे अमर यांनी। तीन चेंडू आणि दहा धावा। बघा सुपला शॉट दर्शन मोहीर म्हणतात हा 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 हा। बघा तीन चेंडू दहा धावा मोरे इलेव्हन संघ फॉर्म मध्ये। सुरकुमार यादव पंच बघा पंचाने किती काळजी आहे। ऋषी वैद्यला सांगतात असं करा तसं करा। पंच नक्की कोणाच्या बाजूने दोन सबने दोघांच्या बाजूने एकाच्या बाजूने सारख्या। सूर्यकुमार यादव वर ऑब्जेक्शन घेण्याचं ठरवलंय अदर टीमनी कारण तो माग कशी शॉट मारतोय त्या पद्धतीचे शॉट आपल्याला या मैदानात पाहायला मिळतात। अक्षय अमर अमर गायकवाड याच्याकडून चला चौथा चौथा चेंडू वेदांत पांगत याचा करपून समाचार घेतला। तीन चेंडू आणि दहा धावा कुठून काढल्यात अमर गायकवाड यांनी। ओ पुन्हा एकदा बघा सुंदर समीर पवार चेंडू बघा धावणे हा म्हणतात चौकार। ती गाड गाडीला लागलं चौकार। चौदा चार चेंडू चौदा धावा झालेले आहेत। बघा दोस्ती इलेव्हनचे धागे झालेले आहेत। आणि मोरे इलेव्हन मात्र फॉर्म मध्ये चार बॉल चौदा धावा झालेले आहेत। वेदांत पांगत खराब गोलंदाजी करतोय। ओहो पुन्हा एक सुपर शॉट गाडी गाडी परवा आणि चौकार। आमच्या टीमचे कर्णधार वाटतंय गाडीवर चाललेत। अठरा तुषार मल्ली काफी फॉर्म येते बोलतात। टीम जर जिंकली तर तुळशीला आणि त्यांना कन्यारत्न सुद्धा झालेलं आहे। मॅच जिंकल्यावर तुळशी वाटेल फिक्स। अठरा धावा झालेले पाच चेंडूचा खेळ संपलाय। वेदांत पांगत भागला चढतोय दोस्ती इलेव्हन संघासाठी। राजेश खूपच मागणी निश्चितच सुनील सुनील मामांचा हा मुलगा आणि अनिल आणि मिलिंद यांच्याकडनं चांगले बॉलिंगचे त्यांनी धडे घेतलेले दिसत नाहीयेत। सुंदर गोलंदाजी नवीन नौका गोलंदाज तयार होते। राजेश क्रिकेट अनिश्चितपणे भरलेला खेळ कधी काय सांगू शकत नाहीये। आता मात्र सहा चेंडू आणि जिंकण्यासाठी वीस धावांची गरज। आणि आता मात्र ऋषिकेश गायकवाड आपल्याला महेंद्र सिंग धोनीच्या सारखे दिसतात की नाही मला सांगा। नागोरी चहा ज्यांनी ज्यांनी पिलाय त्यांनी त्यांनी पैसे आपले पेड करायचे आहेत। ज्यांनी ज्यांनी नागोरी चहा पिलाय त्यांनी नागोरी चहाचे पैसे पेड करायचे आहेत।
आणि मगाचपासून आघोरी आमचे बारके डुकरे आमचे बारके डुकरे काला बाजार आता मात्र माईक सोडून इथून गेलेत क्षेत्ररक्षणासाठी विकेट कीपर म्हणून राहिलेत नागोरी चहाचे पैसे ज्यांनी ज्यांनी चहा पिलाय त्यांनी त्यांनी पैसे द्यायचे नागोरी आता भेटते काय नंतर द्यायचा वाइट बॉल आता जिंकायला किती पाहिजे हॅलो एक धाव निश्चितच मिळते दोन धावा झाल्या दहा फलकावर अजूनही पाच चेंडू आणि अठरा धावांची गरज आहे पाच चेंडू अठरा धावा महेंद्रसिंग धोनी जोरदार प्रहार करतो ऋषिकेश गायकवाड एक धाव निश्चितच मिळते चेतन जाधव स्ट्रायकर एंडला सुरेश चेंडूची फेकी होती तितका जोरदार प्रहार मात्र इथे झेल सोडला जातो षटकार आहे षटकार लागला पाय लागला बाउंड्रीला पाय लागलं षटकार नऊ झाला अकरा पाहिजे अकरा 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 चार बॉल अकरा चार बॉल अकरा पाहिजे आतमधला बॉल तीन बॉल तीन बॉल अकरा तीन बॉल अकरा तीन बॉल अकरा सुरेख चेंडूची पैकी जितका चांगला प्रहार केलाय चेंडूवर पुन्हा एकदा दोन धावा मिळतायत दोन चेंडू आणि नऊ धावांची गरज आहे एकेकालचा सीझनचा प्लेअर आहे केएमसीचा चेतन जाधव सीझन प्लेअर आहे सीझनवर प्रॅक्टिस करताना मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलंय दोन चेंडू आणि नऊ धावांची गरज हा चेंडू या मॅचचा पूर्ण निर्णय स्पष्ट करेल oh!
नो चेंडू चा इशारा होता पंचांकडून आणि चार धावा, चार धावा, नो चा एक, एकूण पाच धावा, पाच धावा, पाच धावा। आम्ही आधीच बोललो होतो, आधीच सांगितलं होतं, तर टेम्पोला लागलं तर चौकारे आणि स्वतः बारके डुकरे कॉमेंट्री तुम्ही करत होते। दोन बॉल चार, दोन चेंडू आणि चार धावा, दोन चेंडू आणि चार धावांची गरज आहे। नोबाने नोबाने एकूण पाच धावा, थ्री इट, थ्री इट, दोन ला चार, थ्री इट आहे। जमा करा, मला करा, अडचणीत आलेला आहे तुषार मल्लिक, निश्चितच तुषार मल्लिक खूप अडचणीत आलेत आणि त्यांना टेन्शन आलंय की आता काय, दोन चेंडू आणि चार धावांची गरज आहे, त्यात थ्री इट म्हणजे ज्या, अरे अरे मेले दोन आहेत, दोन आहेत, एक चेंडू आणि दोन धावांची गरज आहे। इथे खेळपट्टी हादरली, इथे ऋषिकेश गावकर धावत होता, तो एक चेंडू दोन धावा कंपल्सरी चेसिंग घ्या, म्हणजे ज्या जो गोलंदाज गोलंदाजी करतोय त्यानेच फलंदाजी केली होती, चांगला स्कोर उभारला होता आणि त्याच्याकडनंच मॅच आता मात्र चुरशी मध्ये आपल्याला पाहायला मिळते। अक्षरशः अटीतटीचा सामना आपल्याला पाहायला मिळतो। एक चेंडू दोन धावा चेतन जाधव मात्र स्ट्रायकर एंडला, दोन्ही टीमच्या फासल्या फासफूस फासफूस फुसफूस करतायत। अरे शिंदे इकडून ओरडतोय चेतन दादा, एक चेंडू दोन धावांची गरज आहे, एक चेंडू दोन धावांची गरज आहे। शरद चेंडूची बघली होती, जोरदार फायर केलाय चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या पलीकडे, ऋषिकेश गायकवाड महेंद्र सिंग धोनी लगेच 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 टॉस, लगेच टॉस, एक ओव्हरची एक षटकाचा सामना असेल, फायनल फायनल एक षटकाचा सामना असेल, एकही एकच षटकाचा सामना असेल, एकच षटक, एकच षटक, एकच षटक, फायनल सामनावीर, सामनावीर चेतन जाधव।